पाहते, कुठे हात कापत आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजाला हात घेऊन ते आपलं आंदोलन पुढे नेण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्यांची सोबत आमची सगळ्यांची भावना आहे. त्यांचे कागदपत्र त्यांना देणं कसं, कुठून देणं, ह्या सगळ्या गोष्टीचाही विचार सरकारला नियमप्रमाणे करावा लागते. पण माझी स्वतःची पर्सनल भावना त्यांची सोबत आहे, त्यांच्या पाठीशी आहे. त्याचे पहिले जोडेही झाले आहे, त्यांनी फक्त त्यांचा वापर केलेला आहे. पण आज जी सरकार आहे त्यांना खरोखर न्याय भेटला पाहिजे, त्याच्यावर काम करत आहे. सांगू शकते देवेंद्र फडणवीसजींचं आणि एकनाथ शिंदेजी आणि अजित ज्या हे सरकारमध्ये बसलेले, त्यांची मानसिकता हा स्पष्ट आहे की त्यांना कोणताही समाज वंचित राहू नये या गोष्टीसाठी पहिले दिवशीपासून जेव्हापासून ते सरकारमध्ये बसले आहे तेव्हापासून त्यांची मानसिकता प्रत्येक व्यक्ती ह्या महाराष्ट्रामध्ये पाहत आहे. पण आज आंदोलनावर जे बसलेले आहेत पाटील, तर त्यांना माझी विनंती राहील की स्वतःची काळजी घेणं. आपण लढाई ते तेव्हाच लढू शकतो कारण की मी त्यांचे व्हिडिओ पाहत आहे, कुठे हात कापत आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजाला हात घेऊन जे आपलं आंदोलन पुढे नेण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्यांची सोबत आमची सगळ्यांची भावना आहे. पण काही गोष्टी मला वाटते फॉर्मॅलिटीज, त्यांचे कागदपत्र त्यांना देणं कसं, कुठून देणं, ह्या सगळ्या गोष्टीचाही विचार सरकारला नियमप्रमाणे करावा लागते. पण माझी स्वतःची पर्सनल भावना त्यांची सोबत आहे, त्यांच्या पाठीशी आहे. कारण आम्ही सुद्धा लढणारे आहोत आणि अशा व्यक्तींना लढताना पाहताना ते समाज लढत आहे. त्यांच्या पाठीशी हे सरकार आहे कारण त्यांच्या शब्दात, त्यांच्या बोलण्यात आणि आजपर्यंत जेवढी मिटिंगा मुख्यमंत्रींनी या आरक्षण देण्याबाबत ठेवलेली आहे, मला वाटतं हा ॲग्रिशिएबल आहे. त्याचे पहिले जोडेही झाले आहे, त्यांनी फक्त त्यांचा वापर केलेला आहे. पण आज जी सरकार आहे त्यांना खरोखर न्याय भेटला पाहिजे, त्याच्यावर काम करत आहे. आणि जेव्हा आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तेव्हा कोणाची सरकार होती, तेव्हा कागदपत्र का पूर्ण पुरवले नाही त्याच्यावरही आपण चर्चा केली पाहिजे. पण हे सरकार आणि आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जे लढा देण्यामध्ये विश्वास ठेवतात, आम्ही पाटलांसोबत आहे, त्या पाटीलसोबत आहे, जनांगे पाटीलसोबत, आणि त्यांची भावना आम्हाला चांगल्या पद्धतीने कळत आहे एवढंच सांगतो. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुण लोकांचा पाऊल उचलला, पण आत्महत्या करत आहे काय वाटतं? मी फक्त जेवढेही तरुण मुलांनी आतापर्यंत सुसाईड केले त्यांना मी आज जरूर विनंती करतो. आपण राहू आणि त्या गोष्टीला पाहताना आपलं जीवन, आपला परिवार, आपला समाज सगळे वाटतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा लढा दिलं मैदानात, तर लोकांना वाचवण्यासाठी लढा दिला. मला वाटते आपण राहू तेव्हाच आपण लोकांच्या भविष्यासाठी लढा देऊ शकू आणि आपण आपल्या जीवनाला संपवण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटते समाजाला न्याय भेटणार नाही, आपल्याला न्याय भेटणार नाही. म्हणून लढा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा जो पद्धतीने बुलंद होता आणि ज्या लढत होते त्या पद्धतीने आपण सगळी युवकांनी लढाई दिली जाते.